पुणे शहरातील पाणी कपात या नात्या कारणाने नेहमी चर्चेत आहे. आता तर चक्क ठेकेदाराला पुण्यात मीटर बसवण्याचा ठेका द्यावायचा आहे, त्यामुळे पाणी कपात केली जाते असा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केलाय. याशिवाय या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे. 100% माझा तसा आरोप आहे आणि त्याच्यावर मी फर्म आहे. याही अगोदर जेव्हा मी सभागृहात असताना या पद्धतीचं मी बोललो होतो आणि त्यानंतर ज्या संबंधित कंपनीचं नाव मी अगोदर घेतलं होतं तिलाच ते टेंडर मिळालं. हा योगायोगाचा भाग नव्हता. तसंच आत्ता नाला फुटणं, त्याच्यानंतर पाणी कपात जाहीर होणं, त्यानंतर अधिकारी परदेशात जाणं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यामध्ये मीटर बसवण्याची चर्चा होणं हा काही योगायोगाचा भाग नाही, हे संगनमत दिसतं आहे मला. आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी करा. जर पुणे शहराला ऑक्टोबरमध्ये पुढच्या ऑक्टोबरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे तर तुम्ही पाणी कपात कशाला करता? ही पाणी कपात ताबडतोब रद्द झाली पाहिजे आणि हे जे संगनमताचा आरोप आम्ही केला आहे त्याची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे.